नमस्कार, मी प्राध्यापक SA वानखेडे। आजच्या भागामध्ये आपण स्क्रीन रेकॉर्डिंगबद्दल माहिती घेणार आहोत। मायक्रोसॉफ्ट एक्सप्रेशन एन्कोडर या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण स्क्रीन रेकॉर्डिंग करणार आहोत। सध्या आपण सर्वजण घरीच आहात लॉकडाऊनमुळे, आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संपर्क राहिलेला नाही आहे। मात्र वर्क फ्रॉम होम या कन्सेप्टनुसार आपल्याला घरून देखील विद्यार्थ्यांना शिकवता येऊ शकतं। आपण आपल्या टॉपिकसाठी ज्या PPT बनवलेल्या असतील, या PPT ज्या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण रेकॉर्ड करू शकतो, व्हिडिओ बनवू शकतो, अशा सॉफ्टवेअरची आज आपण माहिती घेत आहोत। OBS स्टुडिओ, कॅम स्टुडिओ, मायक्रोसॉफ्टचं एक्सप्रेशन एन्कोडर यासारखी सॉफ्टवेअर्स गुगलवर फ्रीमध्ये उपलब्ध आहेत। यातील OBS स्टुडिओ किंवा कॅम स्टुडिओ हे जे आहेत, ते साधारणतः त्यांच्या व्हिडिओची साईज ही मोठी असते। मी कॅम स्टुडिओ देखील वापरून रेकॉर्डिंग केलेली आहे। 10 मिनिटाचा जर व्हिडिओ बनवला तर या सॉफ्टवेअरच्या मदतीने बनवलेल्या व्हिडिओची साईज ही साधारण 300 ते 500 MB जाते। आणि मी एक्सप्रेशन एन्कोडर नेहमी वापरतो, याच्यात 10 मिनिटाचा व्हिडिओ हा 30 ते 35 MB असतो, म्हणजे जवळपास 10 पट याची साईज कमी असते। त्यामुळे मी हे सॉफ्टवेअर वापरतो। याशिवाय याच्या स्टेप्सही अतिशय सोपे आहेत आणि याच्यामध्ये फॅसिलिटी देखील आपल्याला जास्त मिळतात। तर आपण सर्वात आधी मायक्रोसॉफ्टचं एक्सप्रेशन एन्कोडर कसं डाउनलोड करायची त्याची माहिती घेऊ। सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी गुगल क्रोमवर मायक्रोसॉफ्ट एक्सप्रेशन एन्कोडर 4 असा टॉपिक टाईप करून सर्च करा। तुम्हाला सर्वात पहिली जी लिंक मिळेल ती मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटची मिळेल, ज्यात सॉफ्टवेअर आपण डाउनलोड करू शकतो। त्यासाठी त्यावर क्लिक करा, हे वेबपेज ओपन होईल। तिथे मायक्रोसॉफ्ट एक्सप्रेशन एन्कोडर 4 आणि खाली इथे डाउनलोड ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा। डाउनलोडिंगला काही सेकंदाने सुरुवात होईल। जेव्हा डाउनलोडिंग पूर्ण होईल तेव्हा ती फाईल ओपन करा। इथे फाईल डाउनलोडिंगला सुरुवात झालेली आहे। झाल्यावर आपण फाईल ओपन करू। इन्स्टॉलेशन प्रोसेसला सुरुवात होईल। आता यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स येतात। अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे सहज इन्स्टॉल करू शकतो। ॲक्सेप्ट आणि पुढे नोवर क्लिक करून इन्स्टॉलेशन सुरू करू। इथे एक्सप्रेशन एन्कोडर 4 आणि स्क्रीन कॅप्चर कोडेक या नावाचे 2 सॉफ्टवेअर आपोआप इन्स्टॉल होतील। इन्स्टॉलेशन झालं की फिनिश। एक्सप्रेशन एन्कोडर 4 आपण शॉर्टकट स्टार्ट मेनूमध्ये क्रिएट करू शकतो। दोन्ही आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सप्रेशन एन्कोडर 4 आणि स्क्रीन कॅप्चर दोघांचे राईट क्लिक करून पिन टू स्टार्टवर क्लिक करून त्यांचे शॉर्टकट आपण इथे घेतो आहे। त्याच्यात हा रेड डॉटवाला स्क्रीन कॅप्चर आहे, कर्सर नेला तरी हे नाव दिसतं आहे। आता स्क्रीन कॅप्चर ओपन करू। इथे वेगवेगळे टूल्स दिसतात, माईक, वेबकॅम, सेटिंग। यातील मी सेटिंगवर क्लिक करतो। स्क्रीन्स तिथे क्वालिटी दिसते 1 ते 100, 95 ते 95 जागेवर मी 100 करतो। कॅप्चर माऊसच्या पुढे टिक असेल तर आपल्याला तो पॉइंटर दिसेल। कॅमेऱ्यावर क्लिक करून लिनोवाचा वेबकॅम लॅपटॉपचा आहे तो, किंवा तुम्ही USB जोडू शकतात। ऑडिओमध्ये जिथे आपल्याला ऑडिओ दिसेल इथे समोर त्यापुढे टिक करायची। आणि बिटरेट जो आहे तो हायेस्ट 256 घेऊ शकतो। या शॉर्टकट कीज आहेत ह्या आपल्याला माहिती पाहिजेत। कंट्रोल पॉज करण्यासाठी कंट्रोल शिफ्ट F11, स्टॉपला F12 आणि झूम करायला F9। यातील जर पॉइंटर हायलाईट करायचा असेल तर पहिल्या ऑप्शनला टिक करायची, अन्यथा गरज नाही, ओके करायचं आहे। आणि इथे माईक एनेबल झालेला आहे, त्याच्यापुढे आवाज येतो हे पण दिसत आहे। स्क्रीन रेकॉर्डिंगला सुरुवात करायची। इथे रेड लाईन्स येतील, ह्या रेड लाईन्स ज्या आहेत हे आपण रिसाईज करू शकतो, किती एरियामध्ये रेकॉर्डिंग होणार आहे ते। यासाठी आधी
पावर पॉइंट ओपन करून घ्यायचं आहे, मग रेकॉर्डिंग सुरू करू. PPT ओपन केल्यानंतर आपल्या स्लाइड शोला सुरुवात करायची. स्लाइड शो सुरू झाल्यानंतर आता मी आधीच हे रेड बॉर्डर मी सेट केलेली आहे, त्याच्या मध्यभागी तुम्हाला ब्लॅक डॉट दिसतील. हे ब्लॅक डॉट ड्रॅग केले, ओढले, तर आपण हे विंडोजची साईज बदलू शकतो, फ्रेम साईज बदलू शकतो, ज्याच्यात आपल्याला रेकॉर्डिंग करायची. नंतर रेड डॉटवर क्लिक करून रेकॉर्डिंग स्टार्ट करायची. काउंटडाऊन होऊन रेकॉर्डिंग सुरू होते या पद्धतीने. मग आपण क्लिक करून नेक्स्ट स्लाइड आणि आपलं लेक्चर सुरू करायचं आहे. जेव्हा लेक्चर संपून जाईल तेव्हा हे रेकॉर्डिंग बंद करण्यासाठी कंट्रोल शिफ्ट आणि F12, कंट्रोल शिफ्ट आणि F12 हे तिन्ही की एकत्र दाबायचे आहेत. नंतर स्क्रीन कॅप्चर सॉफ्टवेअर ओपन होईल. त्यातील लेटेस्ट जे आहे ते वरती असणार आहे, त्याच्यात टाईम वगैरे दिसतो, त्यावरून आपल्याला स्क्रीन कॅप्चर कळतो. ओपन करून तुम्ही याचं रेकॉर्डिंग बघू शकतात. हे रेकॉर्डिंग झाल्यानंतर इथे आपले स्क्रीन कॅप्चर सिलेक्ट करून खाली सेंड टू एन्कोडर ऑप्शन दिसतो आहे, त्याच्यावर क्लिक करायचे आहे. हे सॉफ्टवेअर आता ओपन झालेलं आहे. इथे व्हिडिओ जो आत्ता आपण ॲड केलेला आहे तो इथे दिसतो आहे. आता या इथे आपल्याला फुल स्क्रीन व्यवस्थित दिसावी यासाठी कोपऱ्यात इथे त्याची साईज दिलेली आहे, ती 50% केले आणि इथून स्क्रोल केलं तर आपल्याला व्हिडिओची साईज प्रॉपर दिसते. इथे प्ले करून आपण बघू शकतात. नमस्कार, मी प्राध्यापक SA1 खेडे. आजच्या भागामध्ये आपण स्क्रीन रेकॉर्डिंगबद्दल माहिती घेणार आहोत. यानंतर जे खाली टूल्स दिसत आहेत, आपल्याला जर अजून स्क्रीन कॅप्चर ॲड करायचे असतील, म्हणजे वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपण जर रेकॉर्डिंग केलेले असेल, ते सुद्धा आपण इथे ॲड करू शकतो. हा सुरुवातीचा एक टूल आहे, तो जो आपण व्हिडिओ ॲड करू तो सुरुवातीला येईल. इथे शेवटी किंवा इथे मध्यभागी टाकण्याचे असेल तर हे आपण वापरू शकतो. तर मी इथे सुरुवातीला टाकण्यासाठी हा टूलवर क्लिक करतो आणि हे स्क्रीन कॅप्चर्स आहेत वेगवेगळे, त्याच्यातील एक स्क्रीन कॅप्चर घेतो. तर आधीचा जो आहे तो इकडे दिसतो आहे आणि आत्ता ॲड केलेला जो स्क्रीन कॅप्चर आहे तो इथे आहे. मला जर याची साईज कमी जास्त करायची असेल तर इथे मी या विंडोमध्ये क्लिप्सवर क्लिक करतो. तर जिथे स्टार दिसतो आहे हे सुरुवातीचं स्क्रीन कॅप्चर आहे आणि त्याच्यावरती जिथे आपण क्रॉस करू शकतो हे जे ऑप्शन दिसतात ते सेकंड स्क्रीन कॅप्चर आहे. आता ह्या स्क्रीन कॅप्चरचा टायमिंग इथे दिसतो आहे. आपण इथूनसुद्धा त्याची लेंथ सुरुवात कुठून करायची आहे किंवा एंड कुठून करायचं आहे तुम्ही बघू शकता. इकडे मी ह्या लाईनवरून ड्रॅग करून ओढतो तर हे व्हिडिओची साईज तुम्ही बघा, स्टार्टिंग टाईम बदललेला आहे. तुम्हाला जर एक्झॅक्ट प्ले करूनसुद्धा एक्झॅक्ट टाईम बघू शकतात, तसंच एंड टाईम पण कमी जास्त करू शकतात. तर इथे इकडे टाईप करूनसुद्धा आपण हा टायमिंग बदलू शकतो. समजा एक्झॅक्ट 6 मिनिटाला एंड झालं पाहिजे तर मी 0 टाईप करून एंटर प्रेस करतो याप्रमाणे. तर मिनिट सेकंदमध्ये व्हॅल्यू टाकल्यानंतर आपण एक्झॅक्ट स्टार्ट एंड टाईम करू शकतो. एकच कॅप्चर आपण पाहिजे तितक्या वेळा ॲड करू शकतो आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या भागाचा पार्ट फक्त मध्ये जर का आपला सिग्नल खराब झाला असेल किंवा काही अडचणी आल्या असतील तर तोसुद्धा आपण स्किप करू शकतो. या पद्धतीने जर आपल्याला एक क्लिप जर काढून टाकायची तर आपण इथूनसुद्धा क्रॉसवर क्लिक करून हे काढू शकतो. नंतर याच्यात आपण बघू शकतो एन्कोडेड आउटपुट फॉर्मॅट. तर इथे विंडोज मीडिया म्हणजे विंडोज मीडिया फॉर्मॅट किंवा MP4 फॉर्मॅटमध्ये आपण बनवू शकतो, पण जर आपण परचेस केलं तर आपण MP4 फॉर्मॅटमध्ये बनवू शकतो. सध्या फ्री व्हर्जनमध्ये आपण WMV फॉर्मॅटमध्ये फाईल बनवत असतो. तर क्लिप्सवर आपण बघितलं कुठल्या कुठल्या क्लिप्स आपण ॲड केलेल्या ते दिसतात. शेजारी एनहान्समेंटवर जर क्लिक केलं तर इथे व्हॉल्यूम आहे,
आणि व्हॉल्यूमची लेवल इथे कमी जास्त करू शकतो. इथे प्ले आजच्या करून भागामध्ये आपण स्क्रीन रेकॉर्डिंग बद्दल माहिती आपण घेणार इथून आहोत. आवाज कमी जास्त मायक्रोसॉफ्ट ऐकून एक्सप्रेशन बघायचा आहे रेकॉर्डर या सॉफ्टवेअर आणि त्यानुसार आपण इथून कमी जास्त लेवल करू शकतो. 1 म्हणजे ओरिजिनल आवाज जो आहे तो जर सफिशियंट वाटतो आहे तर वाढवण्याची गरज नाही, आणि जर आपल्याला आवाजाची तीव्रता कमी वाटते तर तुम्ही इथून वाढवू शकता. आणि नंतर मग या पद्धतीने ड्युरेशन पोझिशन सर्व सेट झाल्यानंतर फाईलमध्ये जाऊन एनकोडवर क्लिक करा किंवा कीबोर्डवरून कंट्रोल ई प्रेस करा, तर एनकोडिंग प्रोसेसला सुरुवात होईल. तर इथे आपल्याला किती वेळ लागणार आहे तेही लक्षात येईल. येलो पार्ट झाल्यानंतर फायनल व्हिडिओ बनवायला सुरुवात होऊन जाईल आणि WMV फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ तयार होईल. इथे व्हिडिओ पूर्ण तयार झालेला आहे. डॉक्युमेंट्समध्ये एक्सप्रेशन फोल्डर आणि त्याच्यात एक्सप्रेशन एन्कोडरमध्ये आउटपुटमध्ये हे फायनल तयार झालेला आपल्याला व्हिडिओ दिसेल. नमस्कार, मी प्राध्यापक SA वानखेडे. आजच्या भागामध्ये आपण स्क्रीन रेकॉर्डिंगबद्दल माहिती घेणार आहोत. रेकॉर्डिंग संपल्यानंतर आपल्याला सॉफ्टवेअर विचारतं की आपण हे बनवलेलं जे आहे ते सेव्ह करायचं आहे, तर ते सेव्ह करण्याची काही गरज नाही कारण व्हिडिओ तयार झालेला आहे, तर हा जॉब आपण सेव्ह करण्याची आवश्यकता नसते म्हणून नोवर क्लिक करा. या फ्री व्हर्जनमध्ये आपण फक्त 10 मिनटापर्यंत स्क्रीन कॅप्चरिंग करू शकतो, पण जर आपला व्हिडिओ 10 मिनटाच्यापेक्षा जास्त, आपले लेक्चर जर 10 मिनटापेक्षा जास्त असतील तर वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण स्क्रीन कॅप्चरिंग करून नंतर ते एन्कोड करताना ते सर्व आपण एकत्र करून मोठ्यातल्या मोठ्या साईजचा आपण व्हिडिओ बनवू शकतो. यूट्यूबवर टाकण्यासाठी मात्र 15 मिनिटचं लिमिट आहे. आपल्याला काही शंका असतील तर आपण SA.Wankhede@gmail.com या ईमेल IDवर अवश्य संपर्क साधा. धन्यवाद.